नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक, मातंग समाजातील प्रश्नांसह मातंग समाजातील अनेक प्रश्न लवकरच मार्गी लावू, जयंत पाटील यांचे आश्वासन. दि ग्रेट मराठा सांगली जिल्हा मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना समाजाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. अनुसूचित जाती प्रवर्गात लोकसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाने असलेल्या मातंग समाजाची इथून पुढील काळात गांभीर्याने दखल घेऊन मातंग समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या प्रश्नांवर स्वतः लक्ष घालून ते महामंडळ पूर्ववत सुरू करून त्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करू, त्यामुळे समाजातील अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल. सांगली ख्रिश्चन समाज दफनभूमीचा प्रश्न आयुक्त व महापौर यांना लवकरच सोडवण्याचा आदेश दिला जाईल. तसेच येणाऱ्या पुढील काळात मातंग समाजाची सर्व क्षेत्रात प्राधान्याने दखल घेतली जाईल असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी सांगली शहराध्यक्ष संजय बजाज यांनी अगदी जातीने लक्ष घालून केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. ही बैठक मातंग समाजातील युवा नेते गॅब्रियल तिवडे, ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक लक्ष्मण मोरे व कुमार वायदंडे यांच्या प्रयत्नामुळे घडून आली. प्रस्तावना मातंग समाजाचे उगवते नेतृत्व गॅब्रियल तिवडे यांनी केली, तर आभार शेवंता वाघमारे यांनी मांडले. आपल्या सर्वांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठीच ही मीटिंग होती. मातंग समाजाने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिलेली आहे आणि त्यामुळे आपले प्रश्न सोडवण्यासाठी, विशिष्ट महापालिका कार्यकक्षेतले प्रश्न सोडवण्यासाठी महापौर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे जातीनं प्रयत्न करत आहेत. आपल्या मागण्या मी शांतपणे ऐकल्यात, त्याच्यावर उगाच आता भाष्य करत नाही. एक एक प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपण करू. तुमच्या लेखी मागण्याही माझ्याकडे आपण दिलेल्या आहेत. इथं अण्णाभाऊंचा चांगलं भव्य पुतळा उभा करण्याचं काम आपण मार्गी लावणं आवश्यक आहे. बांधकाम खातं आणि कलेक्टर आणि महापालिका यांची मीटिंग पुढच्या वेळी लावा. त्यातनं तिथं तेवढी जागा आपल्याला कशी मिळवायची हा प्रयत्न आपण करू. ती जागा पूर्णपणाने आपल्याला मिळवून त्या ठिकाणी मग स्मारक बांधण्याचं काम आपण करू शकतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सगळ्यांनी समाजासाठी काही सूचना महामंडळातल्या केलेल्या आहेत, कर्ज वाटपाच्या संबंधात केलेल्या आहेत. त्यासाठी निश्चितपणानं मी त्यात लक्ष घालतो. काय परिस्थिती आहे बघू.